इटा बया बांमणीची साखर कमी झाली म्हणते ती या येळ्याला कमी झाली असेल पुढच्या येळ्याला होईल की जास्त आ यंदा त्यांचा अग बया तिच्या अंगातली साखर कमी झाली उद्या तिला पुण्याला घेऊन जाणार आहे ती आणि तू कुठली साखर म्हणाय लागलीस आया अंगात बी साखर असतोय वी काय की कसला तरी नवीन रोग का काय आलाय बाय पण होई ग साखर झाली आहे तर मग आपल्याला गुळबीळ होईल का मला काय विचारू नक बाया माणसाला बी साखर होते आहे हे आताच मला कळतय बघ आलं संग्रामाला नमस्कार आणि राम राम मी आपला होस्ट संग्राम संग्रामचा कट्टा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या कथेसोबत ज्या कथेचं नाव आहे बामणी तर मित्रांनो जर आपण आपलं चॅनल किंवा आपला पॉडकास्ट अजून सबस्क्राईब किंवा फॉलो नसेल केला तर लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब किंवा फॉलो करा जेणेकरून माझ्या नवनवीन कथा कविता आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यास मला मदत होईल जर आपल्याला माझ्या कथाकविता आवडत असेल तर वाट कसली बघताय आपल्या मित्रजनांना आपल्या परिवारामध्ये त्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या कथाकवितांचा आनंद घेता येईल तर वेळ न घेता मी कथेला सुरुवात करतो ज्या कथेचं नाव आहे बामणीन शेसा ओढ्याच्या टोकावर उभी राहून आपली इवलीशी मान बगळ्यासारखी लांब करून व टाचावर उचलून सगळा भार आपल्या पंजावर देत कच्च्या सडक्यावरून फुफाटा उडवत बामणाच्या मुळात निघालेल्या पांढऱ्या अंबॅसडरकडे पाहत उभी होती सडक उतरून गाडी पांदीला लागली आणि हेलकावे खातीच ती मळ्याच्या मधोमध असलेल्या बामणाच्या घराकडे निघाली बामणाचे घर म्हणजे वर ओढ्यापासून ते खाली नदीपर्यंत पसरलेल्या सुपीक पण मानखाट रानात बरोबर मधोमध असलेले व काळ्या दगडांच्या चिरेबंदी भिंतींना सिमेंट लावून बांधलेले असे छोटेसे पण भारीच टुमदार होते गावातले पहिले सिमेंटचे घर होते ते यावर्षी म्हणावात तसा पाऊस झाला नसल्याने मानगंगा कोरडीच होती आणि त्यामुळे भामणाच्या मळ्यात ही म्हणावी तशी हिरवळ नव्हतीच त्यात मानदेसचा उन्हाळा म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखा कडक भर उन्हात शेसाच्या डोक्यातून घामाच्या धारा लागल्या होत्या तरीही ती कपाळाला आट्या पाडून भुवयांवरती हात लावून गाडीला पाहतच उभी होती पोम पोम असा हॉर्न वाजवत सावकास जाऊन गाडी घरासमोर उभी राहिली घरातून कुणीतरी बाहेर आलं व गाडीतूनही एक बाई आणि एक माणूस दोघेखाली उतरले पण शेसा फार दुरून पाहत होती त्यामुळे तिला नीटसे मात्र काही दिसले नाही ओढ्याच्या काठाला लागून खालपासून वरपर्यंत करंजाची झाडेच झाडे होती जणू एखादी सुवासिनस रखरखत्या उन्हात व ओसाट रानात आडवी पडून उन्हे झेलित असल्यासारखी पण बामणाच्या माळ्यात सततचं चा पाणी असल्यामुळे कदाचित त्यांच्या रानाला लागून असलेल्या करंजांना जरा जास्तच करंज्या लागत होत्या त्यामुळे बामणीन कोणालाही तिथे करंजा गोळा करू देत नसे झाडीतून थोडीशी जरी चाहूल काणी आली की लगेच वटावटा करीत बामणीन तिथे हजर झालीच म्हणून समजा आणि मग गोळा केलेल्या सगळ्या करंजांची ती एकटीच धनीन व्हायची वर्षाकाठाला नाही म्हटलं तरी पाच मोठ्या पितळेच्या घागरी भरून तेल घाण्यावरून तेल तिच्या घरी यायचं अगदी बैलगाडीतून पोरी न अगे या चाकी भाराभारा कारण जा तुम्हाला माहीत नाही का काल बाम निन्मा घरी आले ती अ चोळी परकर घातलेली केस विस्कटलेली अशी वयात आलेली एक पोरगी सोबत आलेल्या पोरीनं म्हणाली बामणीन आली आहे हे, हे समजताच शेसाचे करंजा गोळा करणारे नाजूक हात तिथेच थांबले तिच्या डोळ्यात एक चमक आली आता मात्र तिची पुरती खात्री झाली होती की काल त्या गाडीतून बामणीन पण उतरली होती ती आपल्या हातांतील करंजा तशाच पकडून तिच्या विचारांत हरवून गेली आजपर्यंत तिने कधी त्या पाहिले पाहिलेसुद्धा नव्हते पण तिने तिच्या आईकडून मैत्रिणींकडून शेजाऱ्या पाजाऱ्यांच्याकडून तिच्याबद्दल खूप काही ऐकले होते त्यामुळे तिच्या मनात बामणीनीबद्दल एक आदरयुक्त भीती होती आदर यासाठी होता की बामणीं चांगली शिकली सवरलेली होती व तिचे राहणीमानही तशाच प्रकारचे होते आणि भीती यासाठी की बामणीन कधीही तिथे येऊन त्यांच्या करंजा जप्त करेल शे शे अगे शे शे करंजा याचा सोडून कुठं हरवून गेलीच बाया तू ती पोरगी तिच्यावर खेकसली तशी शेसा भानावर येऊन ती तिच्या परकराच्या बनवलेल्या ओटीत करंजा टाकू लागली करंजाच्या गर्द सावलीत शेसा आणि सोबतच्या पोरी करंजा वेचण्यात मग्न होत्या उन्हे चढू लागली होती करंजाच्या दाट सावलीतून कधी गार वाऱ्याचे झोत येऊन अंगावर शहारे आणि तर मधूनच गरम झळ्या येऊन परत शहारे बुजवीत होते पलीकडे वटलेल्या बाबळीच्या झाडावर बसून एखादा खंड्या शिळ घालीत होता तर करंजाच्याच झाडावर मुंगळे खाण्यासाठी चार दोन साळूंक्या आसपास भिरभिरत होत्या बामणाची एखादी जर्सी गाय दुरूनच हंबरडा फोडत होती तिची पाण्याची वेळ झालेली असावी पुरी झराझरा करंजा वेचत होत्या तितक्यात बामणीन तिथे टपकलीच तीही आपल्या कुत्र्यासोबतच कोण आहेत ग त्या भावान्या बऱ्या आल्यात बामणाच्याच करंजा गोळा करायला थांबा आलेच तुमची हजरी घ्यायला घशाला त्रास न देता ती नाकातूनच ओरडली रात्रशाळेत गावकऱ्यांना शिकवता शिकवता तिला तशी हजरी घ्यायची सवयच लागली होती पुरी न आग पळा 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 बामणीन आली बामणीन पळा पळा ओटीत टाकण्यासाठी करंजांनी भरलेली मोठ रिकामी करत एक पोरगी ओरडली आणि पुढे पळाली बाकीच्या पोरींनीही हातातील करंजा तशाच टाकून आपापल्या परकराची ओटी एका हातात घट्ट पकडून तिच्या मागे ओढ्यातून धूम ठोकली बामणिणीचं कुत्र भुंकतच पळणाऱ्या पोरींच्या मागे गेलं बिचारी शेसा मात्र ओटीत करंजा पकडून तशीच तिथे उभी राहिली तिच्या तेल नसलेल्या बुचड्यातून केसांची एक सोनेरी बट तिच्या डोळ्यांवर येऊन वाऱ्याने हळूवार हलत होती आणि तिच्या काळ्या भोर नाजूक डोळ्यात बामणीनीला पाहण्याची उत्सुकता होती वरच उभी राहून बामणीनीने तिला डोळे बटारून पाहिले आणि हाताची घडी घालत तिने शेसाला वरती बोलावून घेतले हातातील करंजा ओटीत टाकून शेसावरती चढून गेली आणि बामणिनीच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली नुकतीच पन्नाशी ओलांडलेल्या बामणिनीच्या आट्या पडलेल्या कपाळावर भलं मोठं कुंकू होतं रेखीव भुवया लोभस असे पाणीदार डोळे शेषाला पाहताच गुलाबी ओठांवर उमटलेले एक स्मित हास्य अंगावर घातलेली फिक्कट गुलाबी रंगाची साडी अर्धवट पिकलेल्या पण तेलाने माखलेल्या केसांचा बुचडा बांधून त्याला त्याच आकारात मोगऱ्यांच्या फुलांचा हार गुंडाळलेला आणि त्याच बुचड्याच्या खालून पूर्ण पाठ झाकून व समोरून गुंडाळून एका हातात पकडलेला साडीचा पदर पदरावरती गुलाबाच्या फुलांची सजावट व गळ्यातून खाली सोडलेला मध्यम आकाराचा गंठण आणि हातातील फिक्कट हिरव्या रंगाच्या मोजक्याच बांगड्या त्या बामणिनीच्या सुरकुतू लागलेल्या गोऱ्या कांतीवर अधिकच उठून दिसत होत्या काय ग करंजा चोरतेस माझ्या ह खोटा रग दाखवत व काहीशा मोठ्या आवाजात तिने शेसाला विचारले क काय तुमचं नाव लिहिलंय का, ना का? शेसा म्हणाली बाई भलतीच कडक लक्ष्मी दिसतेस तू तर आणि तुम्ही माझ्या आईपेक्षा बी वाढ दिसताय तिच्या अशा बोलल्याने बामणीने एकदम वरमली तुम्हीच बामणीन आहे का क्षणभर शेसाला पाहून ती म्हणाली हो मीच आहे बामनीन कदाचित तिला तिनं बामनीन म्हटलेलं आवडलं नसावं पण का कुणाच ठाऊ शेसाने मात्र काही क्षणात तिच्या मनात घर केलं बाळ नाव काय ग तुझं तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिने शेसाला विचारलं आई मला शीशी म्हणते बापू आणि भावंड बाय म्हणते आणि शाळेत शाळेत मास्तर कधी शेसा म्हणतात तर कधी शेसाबा आहे असे म्हणून तिने बामणीला प्रश्न केला तुमच्याकडे जरशा आहेत त्या का हो आहेत की शेसा मी तुला शेसा म्हटलं तर चालेल शेसाने हो ती मान हलवली आणि म्हणाली मग दाखवा की मला तुमच्या जरशा बामणाने दुरून कुठून तरी तीन जर्सी गाई आणल्या होत्या त्यावेळी जर्सी गाई म्हणजे गावात एक कुतूहलाचा विषयच बनला होता गावात किंबहुना अख्ख्या पंचक्रोशीत पहिल्यांदा जर्सी गाई बामणानेच आणलेल्या बिनाशिंगाची शिंगाची गायी कशी दिसते हे पाहण्यासाठी लोक अगदी कुतूहलाने बामणाच्या मळ्यात जात असत लोटेवाडीपासून ते खाली पार महूद वाकी शिवण्यापर्यंतचे लोक तर विठलापुरापासून फार निंबवड्यापर्यंतचे लोक गायी पाहण्यासाठी तिथे येत असत खास करून सकाळच्या वक्ताला आणि सांच्या वक्ताला गायींचे दूध काढतानाच्या वेळी लोक चवढ्यावर बसून आणि आवा असून दुधाने भरलेल्या घागरी पाहायचे तेव्हा जर्सी गाय खरंच इतकं दूध देते यावर त्यांचा विश्वास बसायचा आणि कुणीतरी आवंडा गिळत म्हणायचाच हरी हरी हरी, हरी। का गाय हाय का है हाय आमच्या खिलारला आठवडाभर पिळलं तरी बी इतकं दूध नाही निघायचं त्याच्यातनं शेसा आणि बांबणीन दोघी बांधावरून बामणीच्या घराकडे निघाल्या बांमणीच्या मागे चालता चालता शेसाला तिच्या केसांतील मोगऱ्याचा मोहक वास येत होता शेसाही ओटीत करंजा पकडून तिच्या गजऱ्याकडे पाहतच मागे पावले टाकत निघाली होती काही पावले पुढे जाताच मागून कुत्र पण धापा टाकत येऊन त्यांच्यासोबत चालू लागलं शाळेत का नाहीच गेली आज बामणीने तिला विचारलं शाळेत बसते नाही बसते तर वर चुलता येऊन कधी बी गवत गोळा कराय पिटाळतो कधी गवत तर कधी करंजा बामणीने तोंड वाईट करून तिच्याकडे पाहिले व पुढे बघून ती चालू लागली आणि त्यांची पोरं त्यांनी वाकीला टाकली ती शिकायला कुणाची चुलत्याची व बामणीन आमच्या चुलत्याची घरासमोर पोहोचताच शेसाला समोर उभी असलेली पांढरी अम्बॅसेडर गाडी दिसली आणि ती तिच्याकडे धावली अगं शेसा तू तु, तुला जरशी काही पाहायचे आहेत ना आधी मोटार बघ मग गाया बघूया मोटारीला निहाळीत शेसा म्हणाली आपल्या टाचा उचलत मोटारीला प्रदक्षिणा घालत शेसा तिला निहाळू लागली आरशासमोर येऊन तिने तो स्वतःकडे वळवला आणि त्यात आपला चेहरा पाहू लागली धूळ बसली असल्यामुळे लिया तिला नीटसे दिसत नव्हते म्हणून तिने आपल्या थुंकीने तो साफ केला आणि मग तिने त्यात आपले रूपडे पाहिले शेसा बाळा असा थुंकी लावून साफ करायचा नसतो आरसा बामणीन ओट्यावरूनच तिला म्हणाले पळ ये इकडे तुला गाई दाखवते शेसाने पटकन आपल्या परकराच्या ओटीतील करंजा ओसरीवर ओतल्या आणि लगबगीने ती बामणिनीच्या मागे निघून गेली गाई दाखवते असे म्हणून बामणिनीने तिला अख्खा बामणाचा मळा फिरवून दाखवला मळ्यात बामण काका आणि त्यांच्या पुतण्या झाडाखाली टाकलेल्या बाजावर बसून शेतकामाच्या गड्यांना सूचना करीत होते तिथून येऊन तिने शेसाला बामणाची विहीर विहिरीवरील मोठ बामणाची जांभळ बामणाचा हौद आणि शेवटी बामणाचे घरही दाखवले इतके सगळे दाखवून शेसा दमली असेल म्हणून बामणिनीने तिला जेऊही घातले स्वयंपाकिनीला सांगून तिने चपात्या बनवून घेतल्या साजूक तुपातल्या चपात्या डिंकाचे लाडू साखर घालून बनवलेला आमरस खाऊन तृप्त होऊन शेसाने मस्त ढेकर दिली आणि मागे सरकून ती माचोळीला टेकली व तिथेच डुलक्या घेऊ लागली सेसा शेसा झोपेला आली हे पाहून बामणीने तिचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि तिच्या कोरड्या केसांवरती हात फिरवीत ती म्हणाली शेसा आजपासून तू माझी मैत्रीण झालीस हां नाही बाय अशी कशी झाली आय म्हणती गोडगोड बोलणाऱ्या बाया लय आतल्या गाठीच्या असतात म्हणून बामणीच्या मांडीवरून ताडकन उठून ती तिला म्हणाली जा बाई शेसा मी मेली आतल्या गाठीची वाटते का तुला तुम्ही तर माझ्या आईपेक्षा बी वाढ वाटता की मला नको बाई आता तू काही बोलू आम्हाला नाही करायची तुझ्याशी मैत्री तसं काय बी नाही व पण पण काय तुम्ही मा माझ्या आईपेक्षा बी मोठ्या आहेसा मग त्यात तुमचे केस बी पिकले मग मग मी तुम्हाला आजी म्हणते की अगं ये बाडा हं इतकी पण म्हातारी नाही दिसत हा मी मग काय म्हणू मी सेसांनी तिला विचारले बामणीने जरा विचार केला आणि मग ती म्हणाली तू बामनीनच म्हण हो मला मला चालेल ती असं म्हणताच त्या दोघीही हसू लागल्या दोघींच्या छानपैकी गप्पा गोष्टी चालल्या होत्या हसत खेळत दोघी पुरत्या त्यात ते, घडून गेल्या होत्या आईचं नाव काय गं तुझ्या इटाबाय तुमच्या राजशाळ चार लई ती बघा कावा कावा बर पण विठाबाई म्हणायचं ठीक आहे शेसाने मान हलवली आणि म्हणाली बामनीन लयअळ झाला या मी जाते आता नाहीतर आय वाट बघत बसायची जाते नाही म्हणायचं शेसा येते म्हणायचं बरं येऊ का मग हो ये ये शेसा उठून लगेच उंबरा ओलांडून बाहेर आली व खाली बसून मघाशी ओसरीवर ओतलेल्या करंजा आपल्या परकराच्या ओटीत भरू लागली करंजा भरून झाल्यावर ती उठून उभी राहिली बामणीन तिच्या मागेच उभी होती शेसा असं शाळा बुडून करंजा गोळा करणं बरे नव्हे बाळ शाळेत जायचं शिकून शहाणं व्हायचं ती अशी म्हणता शेसाने तिच्याकडे पाहिले व एक स्मित हास्य केले आणि ओसरी उतरून ती वाट चालू लागली बामणीन मात्र तिच्याकडे तिथेच पाहत उभी राहिली रात्री सोबत झोपली असताना शेसा तिला म्हणाली आये तू केसांना सारख त्याल कणायला आवत ग का ग तू काय विचारतेस आहे अगं बामणीच्या केस सं भारी वासी हो वास येतो आणि तुझं केस झार वास मारत होत अगं आपल्याला कोरड्यासात गालेला त्याल मिळना झाले आणि डोस कॅला कावा लावायचं <laughs> तुझी बामणी देते का बघ त्याल लावायला <laughs> <laughs> विठाबाई हसूनच म्हणाली थोड्या दिवसात शेसाची आणि बामणीची चांगलीच गट्टी जमली शेसावरचेवर बांमणिनीकडे जायची पण तिला चांगले खाऊ पिऊ घालायची तर कधी शेसा तिला मखेच्या कण्या हुलग्याचे माडगे घेऊन जायची बांमणीला पोरबाळ नसल्यामुळे कदाचित तिचा शेसावर जीव जडला असावा ती शेसाच्या तांबड्या केसांना कधी कधी तेल लावायची कधी तिला काजळ लावायची कधी तर तिच्या दोन वेण्या बांधायची तर कधी ती शेसाच्या केसांत मोगऱ्याच्या फुलांचा गजरच गुंफायची एकदा तर नागपंचमीला तिने शेसाला असे नटवले होते की गावंदर मळ्यात आईसोबत नागोबाला पुजायला गेल्यावर चक्क एक बाई तिला म्हणाली होती ती बघा ती आली बघा बामणीची नात एके दिवशी दुपारी बामणी शेसाला म्हणाली उद्या की नाही शेसा मी तुला एक गंमत दाखवणार आहे हो गम्मत पाहायला मिळणार म्हटल्यावर शेसाच्या डोळ्यात अचानक चमक आली आणि त्यात बामणीन गंमत दाखवणार आहे म्हटल्यावर काही खासच बाब असणार याची शेसाला खात्री होती शेसाने आपल्या आईला भावंडांना त्या गमतीबद्दल कल्पना दिली रात्रभर बामणीन आपल्याला उद्या कसली गंमत दाखवेल याचाच ती विचार करत राहिली सकाळी उठून सगळं आवरून ती सरळच बामणाच्या मळ्यात गेली दारात तिच्या पुतण्याची मोटार उभीच होती म्हणजे बामणीचा पुतण्या पुण्याहून आला असावा असा, असा तिने अंदाज बांधला व ती ओसरी चढून घरात गेली आतमध्ये बामणीन व तिचा पुतण्या एका लाकडी पेटी गोष्टीशी काहीतरी खटापटी करण्यात गुंतले होते त्यांना शेसाच्या येण्याची काहीच कल्पना नव्हती शेसा जशी त्या खोलीत आली तसा त्या पेटीतून कुण्या एका बाईचा मोठा आवाज काणी आला आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आपण जाणून घेत आहोत काही प्रादेशिक घडामोडी बामणाच्या घरातून कुठून असला आवाज आला हे शेसाला उमगले नाही आणि ती भूत भूत असे ओरडतच घराबाहेर पळाली तिच्या आवाजाने रानातील कामाला असलेले नोकर चाकर स्वयंपाकघरातील बाई आणि बामनीन व तिचा पुतण्या धावतच ओसरीवर आले बामनिनीला पाहताच ती म्हणाली तुमच्या घरात भूत हाय बामनिनीला सगळा प्रकार समजायला वेळ लागला नाही ती काहीच न बोलता आत गेली आणि हातात लाकडी पेटीसारखा वाटणारा तो रेडिओ घेऊनच बाहेर आली रेडिओ हातात पकडून तिने सर्वांवर एक नजर टाकली आणि आपल्या पुतण्याकडे पाहत त्याला तो सुरू करण्याचा इशारा केला त्याने रेडिओ सुरू करताच पुन्हा ती बाई मोठ्या आवाजात बोलू लागली तसे ओसरीवर जमलेले नोकर चाकर ओसरीवरून खाली उड्या मारून लांब पळाले स्वयंपाकीन बाई तर भिंतीला टेकून डोळे मिटून उभी राहिली तर शेसा ओसरी आड लपून बसली त्यांची धांदल उडालेली पाहून बांमणी व तिचा पुतण्या पोट धरून धरून हसू लागले रेडिओ काय असतो हे खूप समजावल्यावर शेषाची व बाकीच्यांची भीती कमी झाली याआधी गावात कुणीही रेडिओ पाहिला नव्हता नुकतंच सांगली आकाशवाणीचं केंद्र सुरू झालं होतं म्हणून पुण्याहून येताना बामणीच्या पुतण्याने तो रेडिओ आणला होता गावातला पहिला रेडिओ एक तर मला अक्षर बघितल्यावर चक्कर आल्यासारखं होतं त्यात आणि तुम्ही कवा कवा त्याचं फाट फोडायला होता कवा त्याचा पाय मोडायला होता त्यात अजून काना मात्रा उकार टुकार वेलांट्या बिलांट्या मेंदवाची चिगळवायचा वकूत होतो नसता बामणीच्या रात्रशाळेस सारख्या दांड्या मारण्याबाबत प्रश्नाला विठाबाई उत्तर देत म्हणाली शेसाला घेऊन ती बामणाच्या मळ्यात भांगलायला आली होती आज आना तसं बी ह्या वयात शाळा शिकून आपल्याला कुठं मास्तर आहे हो ते ते तुमचं झालं विटाबाई मुलाबाळांना मुला बाळांना करंजा गवत गोळा करायला पाठवण्यापेक्षा शाळेत बसू देत जावा हो बामन काका मध्येच म्हणाले हो हेच वय असतं शिकायचं आमचा पुतण्या बागा कसा शिकून किर्लोस्करला लागलाय बामनीन म्हणाले तुमची बात निराळीच आहे बामणीन तसं नाही विटाबाई कमी वयात पैशाची चटक लागली की लेकरं वाम मार्गाला लागतील करंजा गोळा करता करता त्यांच्या आयुष्याच्या करंजा नको व्हायला उगाच वेळ का दवडता शेषाकडे पाहत बामन काका म्हणाले वेळेचं गणित कोणाला सुटलं नाही बघा आणि वेळ कोणाला सापडली तर हाय का सांगा बर विठाबाई खुरपे थांबवत म्हणाली यंदा पाऊस काळही बरा झाला होता मानगंगा चांगली गुडगाभर वाहत होती ओढ्यालाही घोटाभर पाणी होते ओढ्यात सप्प काळे धोंडे टाकून हिंगणाच्या झाडाची फळे तोडून आणून व लुगड्याचा काष्टा घालून बायका घसाघस गहस कपडे घासत बसायच्या कुणी आपल्या म्हशी पाण्यावर आणायच्या तर कुणी आपली नागडी पोरं तिथं नाहू घालायच्या दिवाळी अगदी आठवड्यावर आली होती आणि काही बायका अजून आपली गोधडीच ओढ्यात आपटीत होत्या त्या दिवशी बांबणीच्या माघारी शेसा रेडिओला झटत बसली होती कुठे बटणे दाब कुठे अँटीना हलव असले उद्योग करीत ती बसली होती का कुणास ठाऊक पण अचानक बांबणीने येऊन तिच्या टाळक्यातच मारले आणि ती तिच्यावर जोरात खेक असली पण भावाने अगं बिघडवून टाकशील ना तो रेडिओ हा कळतच कसं काही नाही तुला बांमणीच्या अचानक अशा वागण्याने शेसा मात्र चमकून गेली नेहमी मऊ सूद बोलणारी बामणीन आज इतकी कठोर कशी काय बोलली असेल या द्वात ती डोळे पुसतच तिथून धडक घरी आली मग दिवसागणिक दिवस निघून गेले दिवस उगवायचा आणि मावळायचा पण आता बामणीच्या घरी जात नव्हती ना बामणाच्या मळ्यात आपल्या आईसोबत भांगलायला जात होती ओढ्याच्या टेकावर उभी राहून ती बामणाच्या घराकडे पाहायची आणि पुढे पडणारे पाऊल पुन्हा आपल्या घराकडे वळवायची तिला बामणीकडे जाण्याची ओढ होती पण मनात तिच्याबद्दल नाराजी पण होती बामणीन ही रोज सकाळी बामणीन ही रोज सकाळी तिच्या येण्याकडे डोळे लावून बसत होती रोज न चुकता ती ओढ्यातील कर्जांकडे जाऊन येत होती तर कधी विठबाईजवळ तिच्याबद्दल देखील करीत होती गावात जाऊन शेसाला भेटावे तिला गंध पावडर करावे तिची तेलवेणी करावी तिला कुरवाळावे तिच्या सहवासात वेळ घालवावा अशा कैक गोष्टी तिला करू वाटत होत्या त्या दिवशी पुतण्याची दिवाळीला येणार नाही अशी तार आली नसती तर आपण रागालाच गेलो नसतो आणि तो राग आपण शेसावर काढलाच नसता या विचाराने तिचं मन तिला सारखं खात होत दिवाळी झाल्यावर एक बाई बाहेर विठाबाईशी बांमणीबद्दल सांगताना तिने ऐकलं इटा बया बांबणीची साखर कमी झाली म्हणते ती या येला कमी झाली असेल पुढच्या येण्याला होईल की जास्त ऊस हा यंदा त्यांचा अगं बया तिच्या अंगातली साखर कमी झाली आहे उद्या तिला पुण्याला घेऊन जाणार आहे ती आणि तू कुठली साखर म्हणायला लागलीस बया अंगात बी साखर असतोय वे काय की कसला तरी नवीन रोग का काय आलाय बाय पण होई ग बामणीला साखर झाली आहे तर मग आपल्याला गुळबीळ होईल का मला काय बी विचारू नक बाया माणसाला बी साखर होते आहे हे आताच मला कळतय बघ दुसऱ्या दिवशी सकाळी शेसा ओढ्याच्या टोकावर जाऊन बामणाच्या घराकडे नजर लावून उभी होती घराला कुलूप लावून बामणीन आणि बामन काका तिला गाडीत बसताना दिसले बघता बघता गाडी सुरू झाली आणि सडकेला पण लागली धुराळा उडवी ती ओढ्यात आली आणि ओढ्याचा चढ चढून ती निघून पण गेली सेसा बराच वेळ तशीच त्या टेकावर उभी राहिली आपली बामणीशी भेट व्हायला हवी होती असं तिला मनोमन वाटलं आता रोज ती बामणाच्या माळ्यात जायची कुलूप लावलेल्या बामणाच्या घराच्या ओसरीवरती तासन तास बसून राहायची कधी ताडकून उठून ती खिडकीच्या फटीतून आतमध्ये डोकावूनही पाहायची मळ्याला जनावरांना चारा पाणी द्यायला आलेल्या चाकरांना देखील ती खूपदा तिथे बसलेली दिसायची बोलायची मात्र कुणाशीच काही नाही दिवसागणिक दिवस जात होते थंडी पण अर्धी संपली होती नेहमीप्रमाणे शेसा बामणाच्या माळ्यात येऊन घराच्या ओसरीवर गुडघ्यावर हणवटी टेकून बसली होती दुपार टळून गेली होती आणि सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकू लागला होता आटपाडीचा बाजार उरकून लोटेवाडीच्या बैलगाड्या नदीच्या उताराला लागल्या होत्या पाण्याने भरलेली पकाल रेड्यावर टाकून शंकर कोळी गावाकडे निघाला होता लांबून मोरांचा केका रौकानी पडत होता शेषाला आता बांबणीच्या परतण्याची आशा राहिली नव्हती कोळ्याच्या मागे घरी परतावे म्हणून तिने उठून आपला परकर झाडला तेवढ्यात असा आवाज तिच्या कानी पडला तिची नजर आता आवाजाच्या दिशेने वळली तिने पाहिले ओढ्याच्या उताराने बामणाची अंबॅसेडर गाडी खाली येत होती तिच्या डोळ्यात मग आपसुकच एक चमक आली चेहऱ्यावर कळी खुलली समाप्त मित्रांनो ही कथा आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवाच आणि जर आपण आपलं चॅनल किंवा पॉडकास्ट अजून फॉलो नसेल केला किंवा सबस्क्राईब नसेल केला तर लवकरात लवकर मला सबस्क्राईब फॉलो करा जेणेकरून आपल्या या कथा कविता आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायला मला मदत होईल जर आपल्याला ही कथा माझ्या वेबसाईटवरती जाऊन वाचायची असेल तर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट लेखणी संग्राम डॉट कॉम आणि तिथे बामणी या नावाने कथा सर्च करा ही कथा बाकीच्याही प्लॅटफॉर्म्सवरती जसे की ऑडिबल आहे ॲमेझॉन म्युझिक आहे ॲपल पॉडकास्ट आहे गुगल पॉडकास्ट आहे शिवाय जिओ सावन ही आहे या उपलब्ध आहेत संग्रामचा कट्टा या नावाने मला सर्च करा आणि ऐकत रहा आपल्या नवनवीन कथा कविता भेटू लवकरच पुन्हा एका नव्या कोऱ्या एपिसोड सोबत तोपर्यंत मी संग्राम घेतो आपला राम राम अयो संग्राम आला